तुम्ही वापरत असलेला आयफोन लवकरच बदलणार आहे, कारण थोड्याच दिवसात आयफोनचं नवीन अपडेट सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून आयफोन iOS 13 या ऑपरेटिंग सिस्टीमचं टेस्टिंग सुरू होतं. iOS 13.1 हे 30 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. iOS 13 ही ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्या आयफोनसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये आयफोन XS, आयफोन XS मॅक्स, आयफोन XR, आयफोन X, आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 6S, आयफोन 6S प्लस, आयफोन SE आणि आयपॉड टच 7th जनरेशन यांचा समावेश असणार आहे. नव्याने लॉन्च झालेल्या आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स मध्ये आधीपासूनच ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात येणार आहे. हे असतील नवीन फीचर्स: फास्टर फेस आयडी, ऍडव्हान्स्ड इमेज एडिटिंग, आर्केड गेमिंग. यामध्ये स्पीड वाढवण्यासाठी अनेक फीचर ऍड करण्यात आलेले आहेत. मेसेज, सफारी, फोटोज, फाईल, हेल्थ, ऍप स्टोअर, म्युझिक, रिमाइंडर्स आणि नोट्स ऍप यांचे सर्व अपडेटेड व्हर्जन देण्यात आलेले आहेत. तसेच फोटो ॲपसाठीही नवीन टूल्स यामध्ये समाविष्ट असणार आहेत. नवीन इमोजींचाही समावेश असणार आहे. आता एका आयफोनला 2 टॅबशी कनेक्ट करून एक व्हिडिओ किंवा ऑडिओ सोबत ऐकता येणार आहे. अपडेट करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या. तुमचा आयफोन iOS 13 अपडेट करण्यापूर्वी सर्व गोष्टींचा क्लाउडवर बॅकअप घेऊन ठेवा. हा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक फॉलो करू शकता. कुमार चव्हाण, पोलीस नामा ऑनलाईन.